विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा उत्साह कायम। सांगलीतून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना। शुक्रवारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतरही अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा उत्साह कायम आहे। भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या सहकार्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत। यंदा जिल्हाभरातून जवळपास 2000 भाविक अमरनाथ यात्रेसाठी जात आहेत। मागील 14 वर्षांपासून शिवाजी पप्पू डोंगरे स्वतःच्या खर्चातून माधवनगर सांगली भागातील नागरिकांना अमरनाथ यात्रेचे दर्शन घडवले आहे। कोरोनामुळे मागचे 2 वर्षांमध्ये अमरनाथ यात्रा होऊ शकली नव्हती, त्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे। 2008 ला अमरनाथ यात्रा माधवनगर व परिसरातून चालवली यात्रा 40 लोकांच्या पासून चालवली। हे वर्ष 14 आहे। 13 वर्षामध्ये माधवनगर सांगली परिसरातून 15,000 यात्रेकरू आतापर्यंत जाऊन आले आहेत। 15,000 यात्रेकरू जाऊन आलेले आहेत आणि हे वर्ष 14 आहे। 2 वर्ष कोरोना होता, त्यामुळे यात्रा बंद होती। या वर्षी कोरोना नसल्यामुळं यात्रा जवळजवळ 3,000 लोकांची मागणी आली होती। त्याच्यामध्ये मेडिकल रजिस्ट्रेशन याच्यामध्ये 2100 लोकांचं बुकिंग झालेलं आहे। आज 200 लोक आज पुण्याला इथून रेल्वेतून रवाना होणार आहेत आणि रोज 200 लोकांचा असा जत्ता माधवनगर सांगली परिसरातून 20-22 तारखेपर्यंत अमरनाथ यात्रा करून येणार आहे। आणि महाप्रलय आला किंवा तिथं गंदरबल 2 वर्षापूर्वी यात्रा गंदरबलला फायरिंग चाललं होतं यात्रेकरूंचं, तरी परंतु जे सांगली परिसरातील जे यात्रेकरू आहेत त्यांचं मनोधैर्य खचत नाही। काल जे मोठा आपला महाप्रलय झाला, गुफाच्या जवळ 15 यात्रेकरू ज्यांचं हे झालं, निधन झालं, तरी पण आमच्या परिसरातले यात्रेकरू जेवढी मागणी होती त्यापेक्षा 10-20 यात्रेकरू आज जास्त झाले आहेत। हे यात्रेकरूंचं जे धैर्य आहे, जोपर्यंत बाबा बर्फाणीचं दर्शन होत नाही तोपर्यंत ह्या इथल्या आमच्या भागातील लोकांचं समाधानच होत नाही। जय बाबा बर्फाणी की जय। बोटकिंडी पाणी पुरवठा संस्थेत गैरव्यवहार, ग्रामस्थांनी केली चौकशीची मागणी। वाळवा तालुक्यातील बोटकिंडी येथील पाणी पुरवठा संस्थेत 1,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार या संस्थेतील सभासदांनी केली आहे। सचिव सुभाष कांबळे देशमुख यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संस्थेचे सभासद गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत। या संबंधीच्या तक्रारी यापूर्वी त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्री व अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत। मी संस्थेचा सभासद वारस आहे आणि संस्थेत सेक्रेटरीनं बरेच काही फ्रॉड केलेले आहेत। इमारतीमध्ये फ्रॉड आहेत, सुरुवातीपासून फ्रॉड आहेत, त्याच्या पगारात काही फ्रॉड आहेत आणि त्या आम्हाला सगळी ती माहिती नाही। तो सभासद कसा झाला, सभासद गावात कुठल्याही प्रकारची तिची जमीन नसताना, त्याच्या नावावर 7-12 नसताना ते सभासद कसा झाला याचं आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे याच्यात। ओके साहेब, साहेब निबंधक इस्लामपूर यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की सुभाष वसंत कांबळे यांच्या नावावर जमीन नसल्यामुळे ते सभासद झाले कसे, अशी आम्ही मागणी केली आहे। ते सभासद आत्ता जरी त्यांनी सभासदाचा राजीनामा दिला असेल तरी ते झाले कसे ह्याची चौकशी मोठी आहे, महत्त्वाची आहे। सचिवांनी सगळ्यांची कागदपत्रं बघून त्यात काही कमी असेल तर त्याने त्यांना सभासद करायचं नसतं, ही जबाबदारी सचिवांची असते। आणि हे सचिव आपणच सभासद जर बोगस होत असेल तर हे फार भयानक असं आहे आणि यार ऑफिसनी याच्यात लक्ष घालून असे असेल तर याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आषाढी एकादशी निमित्त वैभव शिक्षण संस्थेत दिंडी सोहळा उत्साहात। विड्यातील वैभव शिक्षण संस्थेतील न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक
विद्या मंदिर शाळेत आज आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शाळेचे विद्यार्थी वारकरी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात सहभागी झाले होते। आदर्श स्कूल CBSE मध्ये विठू नामाच्या गजराने पालखी सोहळा रंगला। आषाढी एकादशी निमित्त आदर्श स्कूल मध्ये आज विठू नामाचा गजर व पालखी सोहळा रंगला होता। रिमझिम पाऊस, आकाशात काळे घन, पारंपरिक वारकरी वेश परिधान केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विठुरायाची पालखी अशा प्रसन्न वातावरणामुळे अवघ्या आदर्श संकुल भक्तिमय झाले होते।